नमस्कार. नमस्कार आमच्या सगळ्यांनी, सगळ्या भावा आणि बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? तुमच्या पूनमताईचं तर झालं बरं का. आताच मस्त असा बेत बनवला होता, मुगाचा मेदगण बाजरीच्या भाकरी. जेवण पिवण केलं, पुरींचं डबं दिलं नव्हतं, डबं पाठीमागून लावून दिलं. तुमचं दाजी गेल्या डबं घेऊन. तुम्हाला सांगते, जेवण आताच केलं मी, बसली. अजून लई काम पडलंय, कपडे बी शिवायच्यात. पण थोडस म्हणलं रिलॅक्स घ्यावं, आणि नंतर मग काय असेल ते बाकीचं काम. जीवाचं बी बघितलं पाहिजे, जीवाचा बी विचार केला पाहिजे. जीवाचा नाही विचार केल्यावर कसं व्हायचं? आता रात्री एक मी व्हिडिओ टाकला भाऊ बहिणींनो, मला कुणीतरी मेसेज पाठवला म्हणून. आणि त्या व्हिडिओवर मला जे आपल्या रोज कंटिन्यू चर्चेत आहे ते त्यांच्या कमेंट आलेल्या आहेत. कोण होता आफ्रिकेचा? काही आफ्रिकेचा रेडा त्यांनी पुणेला काय तो आंधळा होता का काय असं तसं काय काय कमेंट केले ते. तर भाऊ बहिणीनो, मला ह्या गोष्टीवर हसायबी आलं. एक गोष्ट त्यांचं म्हणणं बी बरोबर आहे की काय बघितलं विकून पण त्या माणसाने तरी माझ्यात काय बघितलं. तेव्हा त्यांनी मला असं मेसेज टाकलं, ही गोष्ट बी बरोबरच आहे. पण मला एक सांगायचं राहिलं भाऊ बहिणीनो तुम्हाला, ती मी ही जी चार पाच हिरोनी आहे तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाकते, आपलं व्हॉट्स सॉरी युट्यूबला कमेंट टाकते त्या की महेश पुणी, रेडी पुणी काय बी असे बोलते त्या. त्यांना मी आहे ना त्यांचंच आहे ना कॉन्टॅक्ट, म्हणजे सांगायला पाहिजे होतं ते कोण बिचारा भाऊ होता त्याला, कोणचा दादा होता त्याला सांगायला पाहिजे होता. हाय ते म्हणायला पाहिजे होतं रिकाम टेकड्या तिकडे बघ लागली तर लागली लिंक. पण माझं चुकलं, माझं चुकलं. व मी हे रिकाम टेकड्या बायांची नावं सांगायला पाहिजे होती. देख मी आपसरा वरून आले ते खाली धरतीवर, आपसरा कृपा कुलकर्णी, वंदना कांबळे, वंदना जाधव, परत अजून तुम्हाला सांगती वनिता किचनवाली वनिता, परत अजून अलका शिकरे, परत अजून बऱ्याच अशा आहेत. काय नाव आता तुम्हाला सांगती, थांबा नाव काय कायांचे ह्याला नाव नाही ती. पण हे हिरोने अप्सरावरनं आलेल्या त्यांचीच तिथं बघ बाबा. दादा ए दादा, कोण मेसेज टाकलेला दादा होता भाऊ होता, त्या भावाला सांगती की हाय ते बघ कमेंट द्वारा घे त्यांच्याकडं नंबर, त्यांना काय प्रेमाचं व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे पाठवून दे. आता माझं कसं आहे, मी दिसाय तर नाही दिखणी, दिसाय नाही दिखणी, आणि देखण्यानीच फक्त प्रेम करायचं असतं असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे. पण मी आता माझ्या नवऱ्याने मला दिखणी असू द्या कशी असू द्या पसंत केली. आता तीन लेकराची आहे मी कवा मला म्हणजे ह्या गोष्टी तर नाराज नाही झाली की मला दिखून पण नाही रूप नाही म्हणून. ह्या गोष्टी कधीच माझं आहे ना देवापाशी ही नाही शिकवा, म्हणजे मी कधीच ह्या गोष्टीत देवापाशी कधी नाराज नाही झाली की देवा मला असं रूप का दिलं. मला देवाने जी रूप दिलंय ना ही मला लय भारी दिलेलं आहे. माझ्या मी रूपावला म्हणजे एक आपलं कसं आहे मनाला शांतता आहे, दुसऱ्याचं रूप बघून जाळणाऱ्यातली मी नाही. आणि त्या दोन चार दोन बायका आहेत ना ह्या ह्या सुंदर आहेत, त्या कृपा कुलकर्णी नावाची, परत अजून ते वनिता किचनवाले नावाची, परत अजून काय वंदना जाधव, आणि एक आता अलका शिकरे म्हणून आहे बघा. ती आपली सदाना कदा अशी कमेंट टाकत असती की द्याव द्या बड्डेला पैसे द्या, द्याव द्या काय खाया पियाला पुरींच्या शाळेला पैसे द्या, खायला पियाला पैसे द्या. तर तिला मला सांगायचं आहे की बाई अलका शिकरे, तू जर लय पैसेवाली असली तर खरंच दे पैसे, दुसऱ्याला कशाला सांगती. कुणाला द्यायचं असेल ती देते, नसेल द्यायचं ते नाही द्यायचे. पण तू लय पैसेवाली असेल तर दे, मग कमेंट मध्ये कशाला टाकतीच द्याव द्या अंक करा तमक करा. काय भाऊ बहिणीनो हो का. तुम्हाला माहिती
तुमच्या पूनमताईचं तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघताय. मी कधी कुणाविषयी असं वाईट कधी होऊन तर कधी कुणाला बोलत नाही, पण मला बोलल्यावरच मी त्यांना वाईट बोलत असते. आणि ह्या जी आहेत ना ह्या देखण्या बायका म्हणजे ह्या कमेंट टाकते ते बघा आपल्याला, ह्या कमेंट टाकणाऱ्या बायकांना मी आजपर्यंत कितीतरी वेळा बोलली, पण तुम्ही तर बघितलंय ती त्यांची चाल सोडतात का? नाही सोडत. तर तुम्हाला सांगते आता मी किती शिव्या देऊन लाईव्ह तीन घेतलंय, शिव्या देऊन व्हिडिओ सुद्धा काढलेला इथं मी जशाच तसं यांना रिप्लाय दिलेला इथं. पण मला लाज वाटायला लागली, मी ह्यांना एक एक शब्द वापरलेला त्याची मला लाज वाटायला लागली. ह्या बायांना काय परिणाम व्हाय ना त्याचा? मग आता तुम्ही सांगा करू तर काय करू? मी मला समजणं झालंय, मी हर एक शब्द ह्यांना वापरून बघितला, पण ह्या देखण्या बायांना काय त्याचा परिणामच होत नाही. ह्याच्यावरच वळखा भाऊ बहिणीनो, ह्या किती इज्जतवान असतील, ह्या किती इज्जतवान बायका असतील, ह्याच्यावरच वळखा. जर एखादा माणूस जर आपल्याला जर आपण जर बोलला आमच्यासारखी धापटेनं बरी एखादा बोललं तर आमच्यातली काय म्हणतात का ना झुरल माणूस असं. आम्ही आता सोशल मीडिया असल्यामुळं त्या विषयी सोडून आम्ही सोशल मीडिया आहेत व्हिडिओ काढतोय, त्याच्यामुळं एका घरचं माणूस व्हिडिओ बघत नाही. कुणी असं कुणी तसं, जगात सगळी माणसं सारखीच नाही, जशी हाताची बोट पाची सारखी नाही तर तशी जगात माणसं पण सारखी नाही, तर चांगली वाईट आहेतच. आता होऊन गेले साधू संत, एवढी संत महंत असून त्यांना त्रास काढावा लागला, मग आपण तर माणसं आहेत. ह्या दृष्टीनं आम्ही काय गोष्टी पाठीआड टाकून चालतोय. तर अजून दोन चार बहिणींच्या मला अशा कमेंट येत म्हणजे की पूनमताई अशा प्रश्नल गोष्टी सांगत जाऊ नका. तर त्या ताईला मला सांगायचंय की ताई ही प्रश्नल गोष्ट नाही, आपण त्यातलं नाही म्हणल्यावर ही प्रश्नल गोष्ट नाही. आपण अशा गोष्टी करत नाही, अशा पद्धतीनं वागत नाही, त्याच्यामुळे ही आपल्यासाठी प्रश्नल नाही. आणि असली गोष्ट तर कधीच मी पोटात ठेवणार नाही, असली गोष्ट तर कधीच मी पोटात ठेवणार नाही. आता हा मी जर त्याच्यात जर असती मुरलेली तर मग नक्कीच कसं आहे झाकून ठेवलं असतं, पण असलं ही गोष्ट मी झाकून ठेवणार ही शक्यच होणार नाही. आता तुम्हाला सांगते ही एक आपली आता हाय व्हिडिओ बघतात भाऊ बहीण माझ्या मनातल्या, मी पहिल्यापासून जी बी माझ्या मनात काय असेल चांगलं वाईट ती मी युट्यूबला म्हणजे सोशल मीडिया युट्यूब फॅमिली म्हणजे जी आपल्या युट्यूबवर बहिणी माझं व्हिडिओ बघतात त्यांना एक आपुलकीच्या नात्यानं माझ्या जीवनातलं सुख दुःख मी शेअर केलेलं आहे पहिल्यापासून. पण आता ही चार दोन आहेत, त्यांना दुसऱ्याच्या जीवनाचं काय घेणं देणं नसतं, कुणाच्या जीवनात काय चाललं दुसऱ्याच्या दुःखावर हसणारी लोक आहेत ह्या जगात, ती कधी लोक कुणाचं चांगलं झालेलं पण बघू शकत नाहीत. आणि दुसऱ्यानं जर काही दुःख सांगितलं तर त्याच्या दुःखावर हसत्यात अशी पण लोक आहेत ह्या जगात. तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं, मी सांगितलं ती माझ्या आपुलकीच्या बहिणींना सांगितलंय, त्या फडतूस काय बायांना नाही सांगितलेलं, पण त्या चला त्यांना सवय लागलेली आहे, कसं असलं तरी कसा कसा खायची, त्याच्यामुळं त्यांना काय आपण बोलू शकत नाही. आपली बोलण्याची काय म्हणतात का नाही कॅपॅसिटी संपली त्यांना. आणि राहिली गोष्ट तर मी लाईव्हला बऱ्याच शिव्या दिल्या होत्या बघा, त्यांना बऱ्याच शिव्या दिल्यात पण त्याचा परिणाम त्यांना काय होत नाही. तर मला लाज वाटती या. आज आपल्या माझ्या तालुक्यात मी जर गेली तर कितीतरी भाऊ बहीण म्हणजे माझ्या बरोबर फोटो काढायला व्हिडिओ काढायला म्हणजे एक आतुरता राहते त्यांना आवड, की पूनमताईंना भेटायचं म्हणलं तरी एक पूनमताई आल्या पूनमताई आल्या म्हणून. आज आपल्या म्हणजे महाराष्ट्रात आपल्या म्हणजे कुठं जरी गेलं तरी तुमच्या पूनमताईची एक ओळख आहे, हाय का नाही, एक स्टेटस बनवलेला आहे तुमच्या पूनमताईने स्वतःचा. चार पैसे जवळ नसताना जी आपला एक स्टेटस बनलेला आहे भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने, जी आज तुमच्या पूनमताईला मान सन्मान महाराष्ट्रात मिळालेला आहे,
तर तुम्हाला सांगते कुठं जरी गेलं ना तरी आपल्याला असं एक मान सन्मान सन्मान देतात बाहेरची लोक आणि एक बहिणीच्या नात्याने बघतात. आता ह्याच भावाने कोणत्या नजरेने बघितलं आपल्याला माहित नाही, पण पूनम ताई शिवाय किती बी वयस्कर माणूस असला तरी ताई शिवाय बोलत नाही मला. पूनम ताई म्हणून किती बी म्हणजे आता आपल्या आजोबाच्या जरी वयाच असलं. आता त्या दिवशी दादाची आई नव्हती तू घेतायला म्हणत. हा आपण जे होते काय म्हणले दादाची आई ती लोक काय मला म्हणायचे पूनम ताई म्हणायचे किती वयस्कर आणि किती वयस्कर होती ती माझ्या आजोबाच्या वयाची. आज ती ताई म्हणतात मला म्हणजे एक मान सन्मान भाऊ बहिणीनं एक आवड असती माणसाला एक काहीतरी बघाय असल्याशिवाय एवढी वयस्कर पण लोक बघत नाहीत. आजकाल तुम्हाला सांगते वयस्कर लोक जी आपली आणि किती देवाधिकातली माणसं देवाधिकातली माणसं गळ्यातली माळा पण काय म्हणतात कपाळाला टिळ होत का नव्हतं येतो ना ते मग किती पाय बघून तुमची येतात देवाचे आले आणि मग ही एक आपला टेट असाय भाऊ बहिणीनो. आणि पहिल्यापासून तुम्हाला सांगते आता देवाने आपलं भरपूर चांगलं केलेलं आहे भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आज तुमच्या पूनम ताईपाशी सगळं आहे जी नाही ती सगळ्या गोष्टी येत. पण तुम्हाला सांगते काय लोक आपल्याला आहे ना गेलेला देण्याचा त्रास देऊन आहे ना सगळा म्हणजे ही करत्यात त्रास देते ती युट्यूबवर पैसे कमवायचं काही चोरू आहे म्हणजे ही आहे का. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं चार पैसे कमवायचे प्रयत्न करत असतो. तसंच आपण बी कुठंतरी काम करतोय कामाला जा कामाला जात नाही आणि तू आईतच खाया सुकली आणि तुला कामच नको मला म्हणते. तकदीर पण शरीर झिजल्याशिवाय चांगले दिवस येतात का. आणि तू बघती माझं काम किती घरात काम असतं माझं माझं काम कुणाला दिसलंय का आतापर्यंत बघितलंय. आज घरात बसून माझी जी काम आहे तर ती सगळी घरात बसून आहे. मला बाहेर जायची गरज नाही मी बाहेर जायसारखं काम ठेवलंच नाही. मी जुन्या बंगल्यात माझ्या राहत होती तेव्हा पण घरात बसूनच काम करायची हा. आणि आता तर देवाच्या दयाने सगळ्या गोष्टी सुख सुविधा झालेल्या आहेत आणि त्या सुख सुविधा मिळवून द्यायचं म्हणजे माझ्या पुरींसाठी मला मिळवून द्यायला कितीतरी झीज पण घ्यावी लागली. मला शरीर झिजवावं कुजवावं लागलंय बिगर झिजता कुजता कुठलीच गोष्ट मिळत नाही. आणि आपल्या काय दोन चार दोन मनकवडे आहेत ते बिनकामाचा त्रास देत असते. ते असं झालं तसं झालं आमचं झालं फलान झालं त्याच्यामुळं वैतागली बघा भाऊ बहिणीनं मी लय वैतागून त्यांना शिव्या दिलेल्या आहेत. आणि कसं आहे माहितीये का मला कितीतरी भेकाय आले भाऊ बहीण म्हणले मी पूनम ताई भडकल्यावर लय बाबा बेकार असते ते. आता भडकल्यावर म्हणजे मलाच काय काय टायमाला लाज वाटते की मी शिव्या दिलेल्या ह्यांनी लाईव्ह बघितलं काही मी शिव्या दिलेल्या ह्यांनी व्हिडिओ बघितला काय कसं काय करायचं. म्हणून मी आहे ना भाऊ बहिणीनो लय कंट्रोल करायचा प्रयत्न करते बरं का स्वतःला. पण काय ह्या मनकवड्या मला काय टायमाला काय होतं माहितीये का कंट्रोलच बार हातीच्या बाहेरच देऊन सोडते ते. त्याच्यामुळं मला आहे ना आफा काय म्हणतात ना होश होश गमवावा लागतो होश गमवावा लागतोय अशी तर राय. मग काय सांगायचं नवऱ्याला गेलं कुठं आणि राहिली गोष्ट तर नवऱ्याची तर नवऱ्याला मी पहिल्यापासून भरपूर जीव लावलाय. जेव्हा काय नव्हतं तेव्हा जेव्हा माझा वाईट दिवस होता तेव्हा मी त्याला कधी सोडला नाही नवऱ्याला माया. आणि आता काय म्हणतात आता एवढं चांगलं दिवस आता माझी लेकरं मोठी बाळी झाली मोठी झाली लहानाची मोठी झाली एवढ्याची एवढी झाली जेव्हा त्याच्यापाशी काय नव्हतं खायला मागवते तेव्हा मी नवऱ्याला सोडला नाही वाईट उद्योग केलं नाही तर बघितलं ना तू तुमच्या समोर मी राहते तुमच्या समोर राहते तुम्ही सांग म्हणजे
आणि पहिल्यापासून कधी मी वाईट वागण्याच्या म्हणजे वाईट मार्गाला गेलीच नाही. ज्या वेळेस माझी कुठली हवस बवस नव्हती तेव्हा मी वाईट पाऊल टाकला नाही. आणि आता त्याविषयी सोडून आणि त्या भावाला मला एकच सांगायचंय, भावा असले उद्योगधंदे करू नको, आपल्या लेकर बायको सबळ आणि चांगला राहा. आणि चार दोन कमेंट करणारे आहेत ना, म्हणले ना कुणीला कोण पसंत करणार आहे, तर आतापर्यंत काय म्हणतात का नाही मला कुणी पसंद करणार अशी इतकी मी वाईट नाही तुम्हाला दिसते इतकी होय का हाय. आणि मी दिखणे बी नाही, मी म्हणत नाही मी नाही दिखणे आहे, बरोबर का नाही भाऊ बहिणी. चला मग आता का बसली निवांत बसते, आता काम मी पडलंय पण काम नंतर करू. आता थोडं स्टॉप रिलॅक्स रिलॅक्स घ्यायचं नंतर काम करायचं. आता व्हिडिओ बनवती माझी नाही, व्हिडिओ बनवल्यावर काय बहिणी मला म्हणते पुन्हा ताई व्हिडिओ नाही टाकला व्हिडिओ नाही टाकला. तर चला म्हणलं आपलं काम बी होईल युट्यूबच आणि आपल्या जी वाट बघतात व्हिडिओची त्या बहिणींना व्हिडिओ पण जाईल. चला मग बाय बाय, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. जेव्हा आत्ताच आम्ही जेवलो सकाळी जेवलो मगाशी मगाशी जेवलो आम्ही मगाशी तरी एक वाज बारा बारा साडेबारा वाजले. आता दोन वाजत आल्या साडेबारा वाजता. आता मी एकच टाइम जेवते, मी जास्त जेवत नाही, माझा टाइम एकच असतो जेवणाचा. आणि संध्याकाळी एक दुपारचं एक सकाळचा काही चहाच पित असते. आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पूनम ताई बेताचा व्हिडिओ टाका बेताचा व्हिडिओ टाका. बेतच बनवायला माझा हवा ताईट होती दुपारपर्यंत बेतच बनवायला वाईटाकून जात. आवसानच राहत नाही हो भाऊ बहिणी, बेताचा व्हिडिओ टाका. नाही तर बेताचा व्हिडिओ टाकल्याशिवाय आहे का, टाकलंच असतं तुमच्या पूनम ताईनी. तरी पण प्रयत्न करीन मी बेताचा व्हिडिओ टाकण्याचा. चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.